पेपर फुटीच्या संदर्भात परवा आपण या ठिकाणी बोललो अध्यक्ष महोदय परवा आमच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि उत्तर दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते टी टी काहीतरी स्वायत्त आहे त्यांनी त्यांची नेमणूक केली ठीक आहे आम्ही मान्य केलं पण मला धक्का बसला जे असं बघितलं या जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं आता तेवीस जानेवारीला भूमी अभिलेखची परीक्षा होणार आहे म्हणजे अध्यक्ष महोदय हे तर काही स्वायत्त नाहीये आणि जो जेलमध्ये आहे ज्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे त्यांना आपण तेवीस तारखेची परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे सॉफ्टवेअर ती परीक्षा घेत आहे आणि खरं म्हणजे याच्या संदर्भात तर भरपूर मी बोललोय पण आरोग्य भरती माडा टी पोलीस भरती भूमी अभिलेख आता खर तर आपण जर बघितलं ना अध्यक्ष महोदय तर हे जे प्रितीश देशमुख आहे यांची जी काही फेसबुकची टाइम लाईन आहे किंवा ट्विटरची टाईम लाईन आहे उडवून टाकण्यात आली का उडवली का उडवली कोणासोबत त्यांचे फोटो होते म्हणून ती उडवली कोणाशी त्यांचा संबंध दिसत होता म्हणून ती उडवली अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे एक फोटो आहे एक राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत त्यांच्या सोबत हे जे देशमुख आहेत हे मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाखाचा चेक देत आहेत आता ठीक आहे कोणी देऊ शकतं म्हणजे मी मुख्यमंत्री होतो दादांना नेऊन दिला त्यांनी मी होतो मलाही कोण मी काही विचारत नव्हतो की तुम्ही कोण आहात पण अध्यक्ष महोदय हे जे मयूर कलाटें सोबत हे जे काही दिसत आहेत यांच्या टाइम लाईनवरचे फोटो जर आपण सगळे बघितले आणि अनेकांसोबत आहेत पण यांच्या टाइम लाईनवर आपण एकूण जर बघितलं तर यांचा नेमका संबंध कोणाशी होता हे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करता येतं आज अध्यक्ष मोदय खर तर या संदर्भात आता मी अधिक याकरता बोलणार नाही की परवा याच्यावर सविस्तर चर्चा झाली आहे पण हे समजलं पाहिजे की तेवीस तारखेला जी परीक्षा आहे यांना घेण्याची परवानगी नेमकी कोणी दिली याही संदर्भातली माहिती आम्हाला मिळाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय या, हो या संपूर्ण एक गोष्ट सातत्याने अनुत्तरित राहते की असलेले लोक बाहेर काढत कोण आहे आरोग्यामध्ये कोणी काढलं त्यांनाच काम द्या कोणी सांगितलं इकडे टीईटी मध्ये कोणी काढलं त्यांनाच काम द्या म्हणून कोणी सांगितलं कोणीतरी असेल ना रिस्पॉन्सिबल याची माहिती माननीय मंत्री मोदय या ठिकाणी निश्चितपणे घेतली पाहिजे